मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन. फॅन्सी साडी, डिझायनर साडी, बनारसी शालू, येवला पैठणी, दुलन साडी, घागरा आणि लग्नवस्त्याची खास व्यवस्था. ठिकाण बुरुड गल्ली, दरडे कॉम्प्लेक्स शेजारी, येवला. नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी अशी मागणी करत राष्ट्रीय काँग्रेसतर्फे धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून या प्रसंगी तहसील कार्यालय येवला या ठिकाणी निवेदन देखील देण्यात आलं आहे. केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसले असून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी या प्रमुख मागणीसाठी येवला तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं येवला तहसील कार्यालयाला निवेदन देण्यात आले असून दरम्यान या मागण्या न झाल्यास येत्या 1 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. SK9 येवला न्यूज साठी दीपक सोनवणे, येवला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी. सरकारने लोकसभेमध्ये अर्थसंकल्प जाहीर केला पण या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांविषयी कोणत्याही प्रकारची तरतूद केली नाही. शेतकऱ्यांचं कुठलंही हित या सरकारने जोपासलं नाही. आज या देशातील शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि अडचणीत असताना या देशातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणं हे अत्यंत आवश्यक आहे. अशी परिस्थिती असताना अधिवेशनामध्ये अर्थसंकल्प मांडताना केंद्र सरकारने शेतकऱ्यांविषयी कुठलीही ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन आमच्या शेतकऱ्यांच्या काँग्रेस पक्षातर्फे निवेदन देऊन भावना कळवल्या आहे की संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. येत्या 1 ऑगस्ट 2024 आम्ही तहसील कार्यालयामध्ये शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर त्याचबरोबर कर्जमाफीबद्दल आम्ही येथे धरणं आंदोलन करणार आहोत. सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली कै नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आली आहे सोने तारणावर आकर्षक व्याजदर दिनांक 1 जून पासून. अधिक माहितीसाठी आजच भेट द्या कै नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था शनिपटांगण येवला. आपले विनीत चेअरमन अप्पासाहेब खेरनाथ, कार्यकारी संचालक संभाजीराजे पवार, व्यवस्थापक AR तांबोळी व सर्वसंचालक मंडळ येवला.